निर्माण ग्रुप प्रस्तुत माझं घर माझं बाप्पा मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता आपण चाललो शिंदे परिवाराकडे त्यांच्या बाप्पाच्या दर्शनाला. चला चला चला. शिंदे कुटुंबियांकडे आजी आजोबा दादा वहिनी आणि त्यांचे दोन नातू असं एक छान गोंडस कुटुंब आणि तितकाच गोंडस त्यांचा हा बाप्पा. मला इतकं सुंदर आणि इतकं आवडलंय ना ते की छोटीशी पण इतकी सुंदर आरास त्या बाप्पाची आणि त्याच्या पुढे सगळं जे काही त्याचे फळं आणि हे ठेवलेले आहेत त्याचे सगळे लाड खूप उत्साहाने लहान मुलंही पुरवत आहेत आणि सगळेच पुरवत आहेत. सो आता आपण आज गप्पा मारणार आहोत शिंदे फॅमिलीशी. सगळ्यात पहिला प्रश्न मी आजोबा अर्थातच मी आजोबांना विचारणार आहे, हेड ऑफ द फॅमिली. आजोबा नमस्कार. नमस्कार. मला एक सांगा, गणपती बाप्पा सगळ्यांच्याच घरात आता गणपती बाप्पा आलेत, सगळ्या उत्साह आहे, तुमच्याकडे पण उत्साह, मला खूप मजा येते लहान मुलांचा तर बघताना. मला सांगा गणपती तुमच्याकडे कधीपासून बसवतात? लहानपणापासून बसवत. म्हणजे तुम्ही लहान असल्यापासून? हो, आमची परंपराच आहे. अच्छा. काय त्यावेळेचा काय गणेशोत्सव आठवतं तुम्हाला? गणेशोत्सव म्हणजे तो त्यावेळेस एकदम छोटीशी मूर्ती आणायची आणि ती एक भिंतीचं खातं राहत, त्यामध्ये त्याचे आरस करायची. कोनाडा कोनाडा म्हणायचं त्याला आधी. हा, त्याच्यामध्ये बसवायचं चौबाजून त्याच्या आजूबाजूने आपल्या पत्री वगैरे सगळ्यांनी एकत्र. प्रथम म्हणजे 5 दिवसाचाच गणपती असायचा सुरुवातीला. घरातले गणपती असायचे ते शक्यतो 5 दिवसांचे असायचे सुरुवातीला, नंतर मग मंडळाचे वगैरे 10 दिवसांचे सुरू. आज कसं वाटतं जेव्हा आपण तुम्ही आता विचार करत असाल जुन्या जुन्या आठवणी येतात ना? काय आठवणी येतात तुम्हाला? आठवणी अशा आम्ही सगळे काही बसवायचे कसे, त्याच्या आरत्या कशा घ्यायच्या, परत 5व्या दिवशी विसर्जन कसं करायचं, हे सगळं चालायचं. त्यावेळेस फार मजा यायची. मजा यायची. हा, आणि एक तर नदीचं पाणी राहायचं, वळाचं पाणी राहायचं, त्या डबकामध्ये नेऊन तिथं जाऊन आरती करायची. असे क्या बात आहे, क्या बात आहे. दादा आजोबांनी तर एकदम मन मोकळेपणाने त्यांच्या सगळ्या आठवणी गणपतीच्या बाबतीतल्या सांगितल्या. मला एक सांगा, सगळं नंतर बदलत जातं, तुम्ही पण त्या वातावरणातनं लहान असे मोठे झालात आणि नंतर जेव्हा तुम्ही इथे आलात म्हणजे या निर्माण ग्रुपच्या वृंदावन गार्डन सोसायटीमध्ये जेव्हा तुम्ही राहायला आलात, त्यानंतरचे अनुभव कसे आहेत किंवा त्यानंतरचा उत्सव आता कसा वाटतो? आम्ही 2013 वृंदावन गार्डन निर्माण इथे राहायला आलो. अगोदरचं जे घर होतं थोडंसं छोटं होतं, बऱ्याच गोष्टी ॲडजस्ट करावं लागायच्या. गणपतीला स्पेशल जागा वगैरे नसायची, पण इथे थोडंसं बऱ्यापैकी हॉल वगैरे मोठा आहे, त्यामुळे व्यवस्थित आरास करता, त्यामुळे बाप्पाला आरती करताना सुद्धा बऱ्यापैकी अवेलेबल असतं, म्हणजे खऱ्या अर्थाने उत्सव साजरा करता येतो सारखं येतो. आणि आजूबाजूला शेजारी वगैरे चांगले आहेत, ते पण आरतीला वगैरे सर्व जमतात, त्यामुळे आणखी जास्त मजा येते. खरंच म्हणजे म्हणतात ना की उत्सव सण तर असतातच, पण वास्तूमध्ये एक प्रसन्नता असेल तर तो सण आणखीन उत्साहात आपण साजरा करतो आणि त्याची मजा वेगळी असते. तर तसं तुम्हाला या घरांमध्ये जाणवतं? इथे नक्की सुखमय छान शांत वातावरण आहे. अच्छा. हो, सर्व सुख सुविधा अवेलेबल आहे, बेसिक नीड सगळ्या अवेलेबल आहेत. बरोबर. मुलांना खेळण्यासाठी सुद्धा खूप सारी जागा आहे आणि सर्वात महत्त्वाचं सिक्युरिटी आणि सेफ्टी आहे. सिक्युरिटी आणि सेफ्टी सगळ्यात महत्त्वाची असते आणि मुलांना, तुमच्या मुलांना तर बघून मला हे कळतंय की हा ह्याला खेळायला केवढं मोकळं रान लागत असेल आणि ते सगळं ह्या अशा
ह्या अशा वात्रट मुलांना सुद्धा मिळतं इथे मजा करायला. काय रे, खेळायला जातोस? कुठे जातोस? गार्डन. गार्डन आणि क्लब हाऊस मुळे त्यांना खेळायला भरपूर मोठी जागा उपलब्ध आहे. अच्छा, हो इथे जास्त हो क्लब हाऊस आहे. क्लब हाऊस आहे, तिथे वेगवेगळे गेम्स वगैरे असतात त्यांना. क्रिकेट बॉक्स पण आहे, त्यामुळे खेळण्यासाठी मुबलक गेम्स त्यांना अवेलेबल आहे. खूप गोष्टी एका ठिकाणी मुलांना मिळतात. गार्डन मध्ये गेले तर झोके आहेत, सरकुंडी आहेत, अजून व्यायामाचे काही प्रकार आहेत, पुलअप्स वगैरे, त्यामुळे ते त्यांची एक्सरसाइज पण होऊन जाते. आणि मुलं ऍक्टिव्ह राहतात. हे सगळं समोर असेल किंवा हे सगळं नसेल तर मग मुलांना घेऊन बाहेर जा कुठेतरी, ना मग कंटाळा करतात मुलं. रस्त्यावर वगैरे जाण्याचा प्रकार येत नाही, सगळं काही एकाच ठिकाणी मिळतं. वहिनी, 6 वर्ष झाली तुम्हाला इथे येऊन. मला सांगा, 6 वर्षामध्ये आता दिवसभराचं काय रुटीन सेट झालंय? रुटीन म्हणजे असं नाही, सकाळी उठल्यावर माझ्या मुलांची शाळा वगैरे, त्यांचं त्यांना आवरणं, त्यांना सोडायला जाणं, ते काम झाल्यावर तर सासू सासऱ्यांचं ते आवरल्यानंतर मग इथं मैत्रिणी वगैरे छान आहे, त्यांच्याकडे जाऊन काही सगळं फॅमिली छान आहे. किचन जे आहे ते इथे राज्य असतं बायकांचं, हो ना? तर इथे आल्यानंतर, आता तुम्ही आधी जिथे राहत होतात त्यानंतर इथे शिफ्ट झाल्यानंतर, तुम्हाला घराच्या बाबतीतले काय काय बदल, चांगले बदल वाटले की हा मला इथे आल्यावर हे सुख आहे? इथं किचन वगैरे मोठं आहे, ट्रॉलेज वगैरे, त्याच्यामुळे भांडे वगैरे व्यवस्थित बसतात. बरोबर. रूम वगैरे म्हणजे मोठे मोठे, त्यामुळे छान वाटतं. अच्छा, हा, म्हणजे किचन सतत आवरावं नाही, जास्त नाही आवरावं, काम तेवढं मॅनेज वगैरे मुळे थोडे कमी 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 काम. आता आपण आजींशी गप्पा मारूया. आजी, आजोबांनी तर खूप छान त्यांच्या लहानपणीचे सगळं अनुभव सांगितलेले आहेत आणि मन मोकळेपणाने त्यांनी आम्हाला सगळी उत्तरं दिलेली आहेत. मला तुम्ही सांगा, आपलं एक इतक्या वर्षांचं आयुष्य एक सेट झालेलं असतं, त्यानंतर आपण फ्लॅटमध्ये किंवा आता तुम्ही इथे जे आलात निर्माण ग्रुपच्या वृंदावन सोसायटीमध्ये, इथे आल्यानंतर काय बदल वाटतात? चांगलं वाटतंय, काय वाटतंय, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय, फिरायला भेटतंय. फिरायला पण मिळतंय? फिरायला मिळतंय. सकाळी उठायचं, अर्धा तास चक्कर मारायचे. वा वा वा. आता मंदिर झाल्यावर थोडंफार अजून फरक पडेल आमच्या देवी. क्या बात आहे. मला एक सांगा, किचन मध्ये आता तुम्ही तर चुलीवर पण स्वयंपाक केला असेल, स्टोव्हवर पण केला असेल, गॅसवर पण केला असेल, खूप बदल तुम्ही आतापर्यंत पाहिले. किचन हे बायकांचं एक राज्य असतं त्यांचं तिथे, तर तसं तुम्हाला इथे आल्यानंतर काय वाटतंय? छान वाटतंय? बदल छान वाटतं, चांगलं वाटतंय. चुलीवरही चांगलं वाटत होतं, स्टोव्हवरही चांगलं वाटत होतं, गॅसवरही चांगलं वाटतं. इथे आल्यानंतर किचन किचन जरा वेगळं, थोडं ट्रॉलीज आणि हे, तर ते एन्जॉय करताय? तो फरक पडला. फरक पडला, सगळं आवरलेलं वाटतं ना वाटतं एका ठिकाणी. क्या बात आहे. पहिले आपल्या साध्या मांडण्या राहायच्या. साध्या मांडण्या, हो, अशा लोखंडी मांडण्या असायच्या, त्याच्यामध्ये भांडी मांडायची. आता हे पण आवडतंय. पण सगळंच आवडतंय, सगळंच आवडतंय आजींना खूप. जसं जसं बदल पडत चाललं ते आवडायलाच पाहिजे ना. आवडायलाच पाहिजे, हो. आणि इथे आल्यानंतर असं वाटतंय की अरे बापरे, हे ना हे मला इथे मिळत नाही, ते मला तिथे मिळत नाही, असं काही होतं कधी? नाही नाही, तसं काही नाही. असं काहीच नाही. मुलगा छान आहे, सून छान आहे, सगळं छान आहे, अजून काही नको असतं. एकंदरीत तुम्ही ऐकलंच, सगळं काही आनंदात आहेत आणि सगळे खुश आहेत आणि ते तसेच असावे अशा माझ्या खूप शुभेच्छा आहेत. खरं तर इतकी गोड फॅमिली आहे, माझा पाय निघत नाही आहे इथून, पण बाप्पा वाट बघतात, आरती तर करावी लागेल. चला आरती करूया. चल. सर्वांनी सुंदर सिंधुराची कंठी घडते मालमत्ता पराची. जय देव मंगलमूर्ती वसिराजमूर्ती. दर्शन मात्रे मान सर्वे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव रत्नाकटी बापरा गौरी कुमारा चंदनाची ओटी कुंकू केशरा. हिरे झडका मुकुटा शोभतो बरा पुरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती वसिराजमूर्ती. दर्शन मात्रे मान सर्वे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय लंबोदर पांबर पंडर वंदना
खरंच केवढं गोड कुटुंब आहे ना, आणि केवढा गोंडस बाप्पा. मंडळी, आपणही नवनिर्माणासाठी सज्ज होऊया आणि अजिबात वेळ न घालवता वृंदावन गार्डन्सला लवकरात लवकर भेट देऊया. गणपती बाप्पा मोर्या.